वारकरी संप्रदायातील मानाचे स्थान असणारी संत जनाबाई दिंडीचं वार्षिकरणे मोठ्या आनंद उत्साहात केलं स्वागत। वारकरी संप्रदायातील मानाचे स्थान असणारी संत जनाबाईंची दिंडी आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पोहोचलेली आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेडहून निघणारी ही दिंडी बार्शी मागे प्रत्येक वर्षी पंढरपूरकडे जात असते। मागच्या 2 वर्षात कोरोनामुळे दिंडी सोहळा वारकऱ्यांना अनुभवता आला नव्हता, मात्र त्याची पूर्ण कसर यंदा वारकरी मंडळी भरून काढताना पाहायला मिळत आहे। बार्शीत या दिंडीचं आगमन होताच बार्शीकरांनी मोठ्या आनंद उत्साहात या दिंडीचं स्वागत केलं। यंदाचं या दिंडीचं 49वं वर्ष आहे। बार्शीहून पुढे ही दिंडी कुर्डूवाडी मार्गे पंढरपूरला जाणार आहे। सर्वांना जय हरी। आज बार्शी नगरीमध्ये संत जनाबाई दिंडी सोहळा पालखी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे। ही दिंडी सोहळा पुढच्या वर्षी 50वी मध्ये जाणार आहे। आजचं या वर्षीचं 49वं वर्ष आहे। आताच आपल्याशी दिंडी चालक शिवाजीराव चौधरी यांनी आपल्याशी संवाद साधला आणि दिंडीमधल्या अनेक गमतीशीर गोष्टी त्यांनी सांगितल्या। या दिंडी सोहळ्याच्या सगळ्या आयोजन संयोजनामध्ये अनेक खेड्यापाड्यातली दिग्गज मंडळी आहेत। या दिंडी सोहळ्यामध्ये 3 फार मोठे मृदुंगाचारी आहेत, फार मोठे गायक आहेत, त्यानंतर प्रचंड लोकप्रिय टाळकरी वर्ग भजनी मंडळ या दिंडी सोहळ्यात असतं आणि सगळ्या संतांमध्ये लोकप्रिय असलेली संत जनाबाई ही यांची आगळी वेगळी ही दिंडी आहे। कबीर म्हणाले होते, जनी जनी सब कहे नामदेव की दासी, कहत कबीर सुनबाई साधो जनी सब संतो की काशी। जनी ही सगळ्या संतांची काशी आहे, त्यामुळे प्रचंड उत्साहात प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक गावात या दिंडीचं स्वागत होतं। आज आत्ताच नुकतंच बार्शीकरांच्या समस्त बार्शीकरांच्या वतीने तांबोळी सरांनी दिंडीचं स्वागत केलंय, दिंडी चालकांचं स्वागत केलेलं आहे। दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने इथे फार मोठ्या फुगड्या होतात, उत्सव होतो आणि बार्शीमध्ये दिंडीचं स्वागत होतं। पुढच्या वर्षी 50वीला बार्शीकर एक आगळं वेगळं स्वागत करतील या अपेक्षेसह आम्ही थांबतो। धन्यवाद। मी नितीन सावंत, ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर।